अरे बापरे, काय हा उन्हाळा! आज घरामधून बाहेर पडायची सोय नाहीये, कारण घरामधून बाहेर पडलं की एवढी भयानक उष्णता जाईल तिकडे, आणि घरामध्ये आल्यावर अगदी ओलाचिंब आणि अगदी चेहरा काळा कुट्ट होऊन येतोय. मित्रांनो, पाहिलं तर सगळीकडे उन्हाळा आहे, उष्णता आहे, पण शोधल्या तर संधी आहेत. तुम्ही म्हणताला अरे हे काय सांगतोय. होय मित्रांनो, ऍक्च्युली सध्या समर सीझन आहे, आणि सध्या या समर सीझन मध्येच आम्ही तुम्हाला असं सांगणार आहे की जर आपण एक प्रॉपर अशाच छान माइंडसेटनं पाहिलं तर याच्यामध्येच आपल्याला काही संधी सापडणार आहेत, आणि ज्याचा वापर करून तुम्ही चांगल्या लेवलला जाऊन तुमचा प्रॉफिट पण करू शकता. होय मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमच्यासाठी आज एक असा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आज आपण सीझनल स्टॉकची चर्चा करणार आहे. जिकडे तिकडे उन्हाळा आहे, जिकडे तिकडे गर्मी आहे, पण ह्या गर्मीचाच कोण फायदा करून घेते, आणि त्याच्याबरोबर जर आपण गेलो तर यदा कदाचित आपला पण बेनिफिट होऊ शकतो. तर इन डिटेलमध्ये मी माहिती आज पुन्हा सांगणार आहे तुम्हाला, इन डिटेल गोष्टी सगळ्या समजतील. पण पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहतील. मित्रांनो, आपण पाहतोय की उष्णता आहे, पण ह्या उष्णतेच्या काळामध्येच आपण जर पाहायला गेलं नॉर्मली तर गरज कशाची पडते? तर प्रत्येकाला वाटतं की घरामध्ये एसी असावा, प्रत्येकाला वाटतं घरामध्ये रेफ्रिजरेटर असावा. मग जेव्हा ह्या गोष्टी वाढतात तेव्हा आपण घेत असतो, एसी घेईल, रेफ्रिजरेटर घेऊ, फॅन घेऊ याच्यामध्ये. त्याच्यानंतर वॉटर प्युरिफायर्स घरामध्ये लोक लावतात, कारण पाण्याचे बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असतात. मग ह्या गोष्टी आपण जेव्हा घेतो तेव्हा कुठेतरी त्याचा डिमांड वाढत असतो, मग ह्याचा डायरेक्टली बेनिफिट कोणाला होत असतो? तर त्या सेक्टरच्या कंपन्या. मग कुठल्या असतील? जर आपण पाहायला गेलं कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांमध्ये तर वोल्टास असेल, ब्ल्यू स्टार असेल, हॅवेल्स सारखी कंपनी असेल, सिम्फोनी सारखी कंपनी असेल, क्रॉम्प्टन ग्रीव्ह सारखी कंपनी असेल, की ज्या कंपन्या ह्या फील्डमध्ये एक दादा कंपन्या आहेत, की ज्यांचा विचार आपण आधी नॉर्मली करत असतो कुठलीही गोष्ट घेण्याच्या आधी. मग आता हे सगळं घेतलं, घरामध्ये फॅन लावला, कुलिंग केलं, पण एवढ्यावर आपण शांत बसतो का? आपणाला वाटतं की अरे बाबा खूपच गरम होतंय आणि थोडं काहीतरी कोल्ड ड्रिंक घ्यावं, फक्त कोल्ड ड्रिंक, तर असं आपल्याला वाटत असतं काय? फ्लुइड्स घ्यावं. मग आपण काय करत असतो? ह्या गोष्टी पण आणून ठेवतो घरामध्ये, किंवा कुठे बाहेर गेल्यावर पितो. म्हणजे इनडायरेक्टली हे बिव्हरेजेस असतात, त्याचं पण कन्झम्पशन वाढतं उन्हाळ्यामध्ये, की जे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आणि हे कन्झम्पशन वाढतं म्हणजे कुठल्या तरी कंपन्या अशा असतील ना की ज्यांचा याच्यावर काही सेल्स आहे तो पण ड्रॅस्टिकली वाढत असेल. मग याच्यामध्ये मेन कंपन्या कोण येतात? नॉर्मली पेप्सिको, जी वरुण बेव्हरेजेस नावाची कंपनी बनवत असते. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो डाबर सारखी कंपनी, वाडीलाल सारखी कंपनी, बरोबर, हिंदुस्थान युनिलिव्हर सारखी कंपनी, आयटीसी सारखी कंपनी, की ज्या कंपन्या अशा प्रकारचे बेव्हरेजेस बनवत असतात आणि ज्यांना आपण कंझ्युम करत असतो. आणि फक्त एवढ्याच कंपन्या नाहीत, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत. नॉर्मली मी तुम्हाला सांगतो की ज्या चर्चेमधल्या कंपन्या कुठल्या असतात, किंवा ज्यांचे प्रोडक्ट मार्केटमध्ये फेमस आहेत, अशा कंपन्यांची मी तुम्हाला इथे चर्चा करतोय. लक्षात ठेवा, आता हे सगळं आपण करत असतोय, पण एवढ्यावरच भागेल का? जेव्हा तुम्ही एसी लावताय, फॅन लावताय, रेफ्रिजरेटर घरामध्ये लावताय, बाहेर गेल्यावर पण ह्या गोष्टींचा वापर करताय, इनडायरेक्टली याचा इम्पॅक्ट कुठं पडेल? पॉवरवर. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन ह्या सगळ्यांमुळे आपलं पण वाढणार आहे. मोठमोठे इंडस्ट्रीज असतात, तिथे पण कन्झम्पशन हाय कोस्ट असतं या सगळ्यांमुळे. म्हणजे आणखीन एक बेनिफिट असतो तिसऱ्या याच्यामध्ये, पॉवर सेक्टरचा. कारण साहजिक आहे, लक्षात ठेवा, पॉवर सेक्टर पण मेन आहे. मग पॉवर सेक्टरमध्ये कोणकोण येतं हे आपल्याला माहित पाहिजे. एनएचपीची सारखी कंपनी, अदानी पॉवर सारखी कंपनी, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आलं, टाटा पॉवर आलं, जीएसडब्ल्यू एनर्जी आली. मग ह्या कंपन्यांची डायरेक्टली डिमांड वाढते, डिमांड वाढणार आहे म्हणजे त्यांचा सेल्स ग्रो होणार आहे, आणि येणाऱ्या क्वार्टर्समध्ये ह्या कंपन्यांचे चांगले चांगले रिझल्ट आपल्यापर्यंत येत असतात. म्हणजे मित्रांनो, असं तिसरं सेक्टर झालं की हे सेक्टर उन्हाळ्याचा फायदा करून घेतोय, की जो नॉर्मली लोकांना उन्हाळ्यामुळे उष्णतेमुळे काही ना काहीतरी त्रास होत असतो. आता मित्रांनो, ह्या सगळ्या तीन गोष्टी झाल्या, शांत बसणार आहे का तुम्ही? घरामधून तर बाहेरच पडणार आहे, आणि आज ज्याला त्याला मेकअपचं फॅड आहे, जो तो लावतोय काहीतरी ट्यूब आणेल, पावडर आणेल, कुठे स्किन मेकअपला जाईल. याच्यामुळे काय होतं की त्या कंपन्या पण अशा असतील ना काय, की जे स्किन केअर प्रोडक्ट्स बनवतात त्यांचं पण डिमांड वाढणार आहे. मग ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या येतात? जर नॉर्मली आपण विचार करायला गेलं, हिंदुस्थान युनिलिव्हर सारखी कंपनी येते, आयटीसी असेल, इमामी असेल, बजाज कंझ्युमर असेल, डाबर असेल, अशी कित्येक नावं आपण घेऊ शकतो. म्हणजे कोण स्क्रीन लोशन लावेल, बरोबर आहे, उन्हामध्ये जायचं तर आपण प्रत्येकजण प्रोटेक्शन करतो याच्यामध्ये. म्हणजे ह्या कंपन्या किंवा याच्या रिलेटेड इतर बरेच प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल ह्या वेळी, तर त्यांच्या पण डिमांडला फरक पडतो, आणि डिमांड वाढतोय म्हणजे इनडायरेक्टली कंपनीच्या सेल्सवर जाणार आहे, आणि सेल्स ग्रो होईल तेव्हा त्यांच्या बॅलन्स शीटला फरक पडणार आहे. आता हे सगळं केलं, शांत बसताय का घरामध्ये?
अजिबात नाही, मुलांना सुट्ट्या लागणार आहेत, आपल्याला बऱ्याच ठिकाणी काही लोकांना सुट्ट्या असतात, मग आपण काय करतो, कुठे ना कुठेतरी ट्रिप काढायचा प्लॅन करत असतो. म्हणजे प्रत्येकाचा उन्हाळ्यामध्ये कुठे ना कुठे जाऊन एन्जॉय करायचा प्लॅन असतोच असतो. कोण म्हणेल चला मी वेट एन्जॉयला जाईल, कोण म्हणेल मी नाही आउट ऑफ इंडिया जाणार आहे, कोण म्हणेल मला देशामध्ये जिकडे तिकडे फिरायचे, म्हणजे कुठे ना कुठे जाणार आहे. मग याचा बेनिफिट कोण होणार आहे? तर पहिला बेनिफिट असेल हॉटेल इंडस्ट्रीला, कारण त्यांचा परत खप वाढणार आहे. दुसरा फायदा असेल याच्यामध्ये जे पण ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्री आहे, लॉजिस्टिक कंपनी त्याच्यामध्ये ओके, किंवा पॅसेंजर वाहणाऱ्या कंपन्या आहेत, यांना याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे. मग आपल्याला माहित पाहिजे कुठल्या कंपन्या आहेत, मग त्याच्यामध्ये जर नावं घ्यायला गेलं इंडियन हॉटेल सारख्या कंपनी, लेमन ट्री हॉटेल्स असतील याच्यामध्ये, इझी ट्रिप प्लॅनर्स असतील, इमेजिका असेल ओके, वन रेल असेल, अशी खूप सारी नावं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. सांगायचं तात्पर्य काय, जर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पहिला तर सगळीकडे उन्हाळा आहे, उष्णता आहे, आणि शोधल्या तर एवढ्या सगळ्या संधी आहे त्याच्यामध्ये ओके. आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर हे पाच सेक्टर तुम्हाला असे भेटले की ज्याच्यामध्ये चांगले चांगले पोटेन्शियल मिळेल. पण शेवटी मी तुम्हाला काय सांगायला जाईल याच्यामध्ये, आता हे स्टॉक सांगितले म्हणजे काही खरेदी विक्री करायची नाही तुम्हाला लगेच जाऊन. तुम्हाला याच्यामधल्या चांगल्या कंपन्या फंडामेंटली शोधायच्या आहेत की ज्यांच्यावर चांगला इम्पॅक्ट होईल. कारण का, समजा एखाद्या कंपनीचं ऑलरेडी फंडामेंटल डाऊन आहे, ज्याच्यावर ऑलरेडी बऱ्यापैकी डेप्ट आहे, मग अशा कंपन्यांचं काय होतं, भलेही सेल्स ग्रो झाला पण डायरेक्टली प्रॉफिटेबिलिटी पुढच्या क्वार्टरमध्ये काय दिसत नाही याच्यामध्ये ओके, त्यामुळे काही लगेच इम्पॅक्ट नाही जाणवणार. म्हणून तुम्हाला काय करायचं असतं, याच्यामधल्या काही चांगल्या फंडामेंटली कंपन्या स्ट्रॉंग शोधा. कारण लक्षात ठेवा, बेनिफिट सेम इंडस्ट्रीला होणार असणार आहे सगळ्यांना, पण जास्त बेनिफिट कोणाला होतो, जो ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, ज्याचं सेल्स स्ट्रॉंग आहे, ज्याचं फंडामेंटल ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, ज्याचं बुक चांगलं, तो बेनिफिट घेऊन जाणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, हे सीजनल स्टॉक असतात ओके. काही काही स्टॉक मध्ये तुम्हाला काही इम्पॅक्ट जाणवणार पण नाहीये, पण काही स्टॉक मध्ये चांगली रॅली पाहायला मिळते. आणि ही रॅली जी असते ना, ही बऱ्यापैकी शॉर्ट टर्म साठी असते, बेनिफिट पण शॉर्ट टर्म साठीच करून घ्या. आणि महत्वाची गोष्ट, पॅनिक होऊन सगळा पैसा त्याच्यामध्ये नका लावू. कारण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला आपण गडबड केरतो, आपल्याला वाटतं चांगला पैसा मिळेल अशामध्ये, यदा करायची तुम्ही तिथे पण ट्रॅप होऊ शकता. त्यामुळे तुमची रिस्क ओळखा आणि त्याप्रमाणे अशा कंपन्या चांगल्या शोधा, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. उन्हाळा दुनियेसाठी असेल, आपल्यासाठी चांगल्या स्टॉकची संधी असेल, मार्केट प्लस असो मायनस असो, पण अशा कंपन्यांमध्ये आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळते. फक्त एक चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे, आणि तो अभ्यास कुठे होणार आहे, शंभुराज खमकरा यूट्यूब चॅनल त्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला न चुकता सांगा, आणि यातले कुठले कुठले प्रोडक्ट्स तुम्ही वापरताय त्याची नावं आम्हाला खाली कमेंट करून सांगा. धन्यवाद.